डीएमकेचे सर्वे सर्वा आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. वयाच्या 94 वर्षी चेन्नईतल्या कावेरी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून करुणानिधी यांची प्रकृती खालावली होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. करुणानिधींच्या हजारो अनुयायांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. तसंच ठिकठिकाणी पूजा आणि प्रार्थना सुरू होत्या. करुणानिधींच्या निधनामुळे तामिळनाडूत 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या चेन्नईत जाणार आहेत. करुणानिधी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपली श्रद्धांजली वाहिली आहे. तामिळनाडूतला लोकनेता हरपला, गरीब आणि अल्पसंख्याकांसाठी नेहमी झटणारा नेता अशी त्यांची ओळख होती. मोठा विचारवंत, समृद्ध लेखक आमच्यातून आज निघून गेला. अभिनेते रजनीकांत यांनी काय म्हटलंय पहा. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला काळा दिवस आहे. मी हा दिवस कधीही विसरू शकणार नाही. माझा कलयनार आज हरपला, अशा शब्दात रजनीकांत यांनी करुणानिधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तमिळ राजकारणातला मोठा कलाकार आणि तमिळ जनतेनं 6 दशकं प्रचंड प्रेम केलेला महान सुपुत्र आज भारतानं गमावलाय अशा शब्दात श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि अनुयायांच्या दुःखात मी सहभागी आहे असं राहुल गांधी म्हणतायत. तर शरद पवार यांनी काय श्रद्धांजली ट्विटरवरून अर्पण केली पहा. करुणानिधींच्या निधनाचं वृत्त ऐकून दुःख झालं. लोकनेते म्हणून ते भारतीय राजकारणात कायम स्मरणात राहतील. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.